सामना मध्ये आज असं लिहिलं आहे की यूपीए बद्दल काय संभ्रम आहे तो सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी पुढे येऊन क्लिअर करावा, संभ्रम आहे यूपीएमध्ये काय, कारण की ममता बॅनर्जी आल्यानंतर हे सगळे चर्चा सुरू झाल्या, आता सामना पण उतरला जात यामधून, सामनामधूनच ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे की ममतानं काँग्रेसला दूर ठेवणं म्हणजे फॅसिस्ट प्रवृत्तीला बळ देण्यासारखं आहे, त्यामुळे असा विचार करू नये असं त्यांनी म्हणत ममता बॅनर्जीवर टीका केली. याला राज्यात सरकार टीका म्हणून तर नाही लिहिलंय ना. बघा की आज जी काही देशातली परिस्थिती आहे त्या परिस्थितीला जे कोणी समजतात ते या पद्धतीची भूमिका मांडणारच आहे. काँग्रेसकडून आम्ही परवा पण भूमिका मांडली की देश विकणाऱ्यांबरोबर राहायचं आहे की देश वाचवण्यावाल्यांबरोबर राहायचं आहे हे आता प्रत्येक राजकीय दलाने ठरवायचं आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रात आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं देशाची तबाही सुरू केली, चीन अरुणाचलमध्ये अतिक्रमण करून बसलेलं आहे, रोज देशाच्या एक एक प्रॉपर्ट्या विकायला सुरुवात केलेल्या आहेत, देशाच्या संविधानिक व्यवस्था तोडण्याचं काम BJP करते आहे, आणि मग अशा वेळेस ममता बॅनर्जींनी या पद्धतीचं स्टेटमेंट करून एक प्रकारचं देश विकणाऱ्यांची साथ देण्याचा संकल्प त्या ठिकाणी मांडलेला होता, आणि म्हणून आज सामन्यामधून जी काही भूमिका मांडलेली आहे ती देशहितासाठी मांडलेली आहे, ती कुठल्या सरकार वाचवण्यासाठी नाही. आपने देखा होगा कि आज कांग्रेस के तरफ से भी हमने दो दिन पहले भी भूमिका रखी थी कि देश बेचने वालों के साथ रहना है या देश बचाने वालों के साथ रहना है, ये भूमिका सभी राजकीय दलों ने स्पष्ट करना चाहिए. केंद्र में बैठी हुई BJP की सरकार, मोदी की सरकार, चीन जैसे हमारा देश के दुश्मन को अरुणाचल जैसे राज्य में वो अतिक्रमण करके बैठा है, उसके बारे में कोई भी चर्चा केंद्र की सरकार नहीं करती है. रोज देश की एक एक प्रॉपर्टी बेचकर, पब्लिक जो प्रॉपर्टीज़ है वो बेचकर देश चलाने वाली केंद्र की सरकार, देश की संविधानिक व्यवस्था को ख़त्म करने वाली भाजपा की केंद्र की सरकार, और ये सब चीज़ों को देखकर आज सामना ने जिस तरह से ममता बनर्जी के ऊपर टीकास्त्र किया है वो सही है, क्योंकि आज देश बेचने वालों के साथ कोई खड़ा नहीं होगा. जो देश बचा सकता है वो सिर्फ कांग्रेस ही बचा सकता है, और इसलिए सामना ने उस तरह का वक्तव्य किया. विधानसभा अध्यक्ष निवडला जाणार आहे, कळत आहे की विदर्भातून असणार आहे, काँग्रेसमध्ये काही अंतर्गत फेरबदल आहे का काही? बघा आता अंतर्गत फेरबदल हे हायकमांडच्या हातात असतात, पण अध्यक्ष जे आहे विधानसभेचं त्याचं या येणाऱ्या अधिवेशनामध्ये निवड होईल, आणि ते वेळेवर आपल्याला आमच्या विधानसभेच्या अध्यक्षाचं नाव कळेल. विधान परिषदेच्या उमेदवाराचा प्रचार कुठेतरी थंडावला आहे अशी चर्चा होती आहे, काय? प्रत्येकाची एक एक रणनीती असते, त्याच्यामुळे काही लोक घोडेबाजार घेऊन फिरतात, काही लोक विचाराने जिंकतात आहे, आणि हे प्रत्येकाची पद्धत असते, ती स्ट्रॅटेजी आहे. काँग्रेस एवढे वर्ष असलेल्या संपात सहभागी असलेल्या ST कर्मचाऱ्यांवर परिवहन मंत्री मेस्मा लावण्याच्या तयारीमध्ये आहे, काय काँग्रेसची भूमिका आहे, काय होतं? एक बघा की आखरी जे काही सेवा नियम असतील त्या सेवा नियमाप्रमाणे कारवाई व्हावी, पण या ठिकाणी निश्चितपणे ही काही ST महामंडळाच्या कामगारांनी कोणाच्या हुसकवल्याने त्या पद्धतीनं हे आंदोलन केलेलं आहे, आणि तरीसुद्धा त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचंही नुकसान झालेलं आहे, प्रवाशांना त्रास झालेला आहे, पण अशा वेळेस थोडंसं काय मदत करता येईल आणि त्या मदतीच्या आधारावर ST कामगारांनी न्याय मिळावा ही भूमिका. जिल्हा परिषद निवडणूक आहे भंडारा गोंदिया, तुम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात ठाकलेले आहे, काय परिस्थिती असणार आहे? बघा हे तर आखरी लोकांच्या हातात आहे, आणि जे काही रिझल्ट येतील ते आपल्याला पाहायला मिळेल. असं आहे की आखरी हे विचाराची लढाई आहे, आणि विचाराची लढाईच्या माध्यमातून भाजप आता घोडेबाजारच देशभरामध्ये करत आहे, ब्लॅक मिलिंग करते आहे, हे तर आपल्याला सगळ्यांनाच प्रसिद्ध माहिती आहे. भाजपचा उमेदवार कसं घोडेबाजार करतो हे सगळ्यांनाच माहिती आहे.
काँग्रेसकडून दिलेला उमेदवार हा विचाराने निवडणूक लढतो आहे आणि त्याच्यामुळे विचाराचीच विजय होईल असा आमचा विश्वास आहे।